श्री राम मंदिराच्या पायाभरणी सोहळ्यानिमित्त विश्व वारकरी सेनेतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। राम जन्मभूमी पूजनाचं औचित्य साधून विश्व वारकरी सेना सोलापूर आणि शहर पदाधिकाऱ्यांच्या मार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम हरिभक्त परायणकार लक्ष्मण महाराज चव्हाण तसंच विश्व हिंदू परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते पारिजातकाचं रोप लावून हा उत्सव साजरा करण्यात आला। या वृक्षारोपणाचा कार्यक्रम वसंत विहार नगर ज्ञानोबा तुकाराम मंदिर इथं शहर अध्यक्ष महेश महाराज जाधव, ज्ञानेश्वर कदम महाराज, सागर महाराज अक्कलकोटे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष, विश्व वारकरी सेना तसंच पुजारी पवार आणि भाविक उपस्थित होते। सर्व भारतीयांच्या दृष्टीने आज एक सुवर्ण काळ आहे, सोन्याचा दिवस आहे। याचं कारण आज भगवान श्री रामचंद्रांच्या जन्मस्थानावरती जे गेले 500 वर्षापासून आणि कुठंतरी ज्याची विटंबना झालेली अडचणीत अडगळीत पडलेलं ज्याच्यावरती एक बाबरी नावाचा ढाचा उभा करून 500 वर्षाचं राजकारण चाललेलं आज नेस्त नाबूद झालेलं आहे आणि भव्य असं भगवान श्री रामचंद्राचं मंदिर प्रारंभ करण्याकरता आज भूमिपूजन झालेलं आहे। ते औचित्य साधून विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम देशभरामध्ये होत आहेत। त्यातलाच एक कार्यक्रम आहे की सोलापुरातला एक आमचा वारकरी वर्ग आहे विश्व वारकरी सेना म्हणून त्यांनी वृक्षारोपण करण्याचा एक चांगला संकल्प आजच्या दिवशी हाती घेतला आणि त्यातला एक छोटा कार्यक्रम म्हणून आज इथं संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर तुकाराम महाराज सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या परिसरामध्ये वृक्षारोपणाचं काम केलेलं आहे। तर अशाच प्रकारे आजच्या दिवसाचा वेगळ्या वेगळ्या मार्गाने आणि जो आनंद आहे तो आज सर्व भारतीय साजरा करणार आहेत। अगदी आज दीपावली पण साजरी करणार आहेत। घराघरावरती आज आकाशदिवे लावलेले दिसतील, भगवे ध्वज लावलेले दिसतील, असा जो एक गुढ्या उभा केल्या असतील असा जो आनंदमय सोहळा आचरशी होत आहे त्याच्यात हा छोटासा कार्यक्रम आम्ही संपन्न केलेला आहे। आज विश्व वारकरी सेनेतर्फे राम प्रभू रामचंद्र मंदिराची उभारणी करता आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशभरातले साधुसंत यांनी आज अयोध्येमध्ये रामचंद्र प्रभूचे भूमिपूजनाचा कार्य शिलान्यासाचा व भूमिपूजनाचा कार्यक्रम केला। तोच औचित्य साधून विश्व वारकरी सेना शहराच्या वतीने व जिल्ह्याच्या वतीने हरिभक्त परायण व कारसेवक कट्टर हिंदूवादी आमचे लक्ष्मी महाराज चव्हाण हे स्वतः त्या आंदोलनामध्ये उपस्थित होते। अयोध्येच्या आंदोलनामध्ये स्वतः त्यांनी त्या आंदोलनामध्ये सहभाग होता व ते गेलते त्याच्याच ती सेवा त्यांची घडो आणि त्याबद्दल त्यांच्याच हस्ते आम्ही आज श्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जसं अयोध्येमध्ये पारिजातकाचं झाड लावलेलं आहे तसंच आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूरमध्ये वसंतविहारमध्ये ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज माऊली मंदिरामध्ये आम्ही आज लक्ष्मी महाराज चव्हाण यांच्या हस्ते पारिजातकाचं झाड लावून ही वैभवशाली परंपरा व विश्व हिंदू परिषद व विश्व वारकरी सेना ही कुठंही तफावत नाही। आम्ही विश्व हिंदू परिषद व विश्व वारकरी सेनेमार्फत हा कार्यक्रम संपन्न करून वृक्षारोपण करून हा आनंद दुगुणित करण्याचा प्रयत्न केला आहे व त्याच्याबद्दल सर्व माझे मित्र व विश्व वारकरी सेनेचे पदाधिकारी महिला मंडळ इथं उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो।